तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात. महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेली एक इशारा. पत्राच्या माध्यमातून त्यांनी आज इशारा दिलाय की आमचा अंत पाहू नका. भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतलेल्या राज ठाकरे यांना रोखण्यासाठी राज्य सरकारनं, महाविकास आघाडीनं, विशेषतः शिवसेनेनं जी आक्रमक भूमिका घेत मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा धडाका लावला आणि मनसेला रोखण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना आज खुलं पत्र लिहित राज्य सरकार करत असलेल्या कारवाईच्या संदर्भात थेट इशारा दिलाय, आमच्या सहनशक्तीचा आता अंत पाहू नका. आणि राज ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून थेट उद्धव ठाकरे यांना सांगितलंय की सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेलं नसतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी खुलं पत्र लिहिलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. आपण त्या पत्रातला मजकूर नेमका काय आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, या पत्रात राज ठाकरे लिहित आहेत, प्रति उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र. सर्व देशबांधवांना मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागतंय. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातल्या उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्याच्या पूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. राज्यभर तब्बल 28,000 महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं गेलं आणि अनेकांना तुरुंगात सुद्धा डांबण्यात आलं. हे कशासाठी? ध्वनी प्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे, मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीनं पोलीस बळाचा वापर करत आहे हे पाहता मला प्रश्न पडलाय की मशिदींमध्ये लपून ठेवलेली शस्त्रास्त्र आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारनं किंवा महाराष्ट्रातल्या पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि त्याचबरोबर इतर अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत जणू ते पाकिस्तानमधून आले किंवा अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले ते रझाकार आहेत. अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी, कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिले हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. त्यांनी अंगुली निर्देश केलाय, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. बघा, ही शेवटची वाक्य अतिशय महत्त्वाची आहेत. सत्ता येत जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा. असं म्हणत राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि राज ठाकरेंच्या या आक्रमक भूमिकेच्या नंतर आता शिवसेनेकडून सुद्धा यावरती प्रतिक्रिया येते. महाराष्ट्र सैनिकांवर सूडबुद्धीने कारवाई होते, एखादा अतिरेकी असतो किंवा आतंकवादी असतो त्या अशा पद्धतीची कारवाई होते किंवा त्यांना वागणूक दिली जाते ही योग्य नाही. त्यामुळे जी चीड आली, चीड येणं स्वाभाविक आहे आणि राज ठाकरे साहेबांनी त्यासाठीच राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की सहनशक्तीचा अंत पाहू नका, सत्ता ही येत जात असते आणि सत्तेचं ताम्रपट कोणी घेऊन आलेलं नाही, अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला आहे, तो योग्यच आहे. मला असं वाटतं की सत्तेचा काही कोणी गैरउपयोग करत नाही आहे आणि कायद्यांचा जर कोणी मोडला तर मग ते सत्तेत असो किंवा सत्तेत नसो त्यांच्यावर कारवाई होते. आता इतके वर्ष आम्ही देखील विरोधी पक्षात होतो, अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये आमच्यावर देखील कारवाई व्हायची, पोलीस आमच्या देखील घरी येऊन घेऊन जायचे. त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यासाठी आंदोलन हा एक नेहमीचा त्याचा कार्यक्रमाचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये पोलीस कारवाई होतच असते. असं आहे की आरोपीला शोधायचं काम हे पोलिसांचं असतं, पोलीस आपलं काम करतायत. खरं म्हटलं तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्यांनी ताबडतोब पोलिसांना सरेंडर झालं पाहिजे किंवा पोलिसांच्या समोर उपस्थित झालं पाहिजे. पोलीस आपलं काम करत असतात, कायद्याप्रमाणे काम करत असतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पोलीस आपल्या पद्धतीनंच काम करणार
त्याच्यामध्ये बाकी इतकं कोणी नाराज व्हायचं काही कारण नाही। दरम्यान राज ठाकरे यांच्या या पत्रावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काही जण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले। मला वाटतं मी राजकारण जास्त काही करत नाही, संपलेल्या पक्षांवर वक्तव्य करत। एकच महत्त्वाचं आहे की आपल्या महाराष्ट्रात अनेक विषय देशात खूप महत्त्वाचे विषय आहेत। तसं जर बघितलं तर महागाईचा जो आपण वाढता एक बघितला रेट बघितला तर लोकांच्या सहनशीलता आता एक आतापर्यंत पोचलेली आहे। देशात जी महागाई वाढत आहे त्याच्यावर कुठलेही लोक कुठलेही राजकीय पक्ष वक्तव्य करत नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही सतत बोलत आहोत। आपला GST परतावा यायचा, मला काशी पत्रं केंद्राकडे पण गेली तर त्याच्यात फार बरं होईल। दरम्यान राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। कारण ज्या प्रकारे आता राज्य सरकारकडून वागणूक मिळतीय त्यानंतर फडणवीसांनी ही टीका केली आहे। या सरकारमध्ये त्यांनी याच्यापेक्षा वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती। इतकी भाबळी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं मला वाटलं नव्हतं। जे सरकार अक्षरशः लांगूल चालन करता है आणि ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्या आहेत की हनुमान चालीसा म्हणायची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा गुन्हा लावून 12-12 दिवस खासदार आणि आमदारांना जे जेलमध्ये ठेवतात त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे। 4 जूनला त्यांचा अयोध्या दौरा आहे आणि या अयोध्या दौऱ्याच्या पूर्वीच एक मोठं राजकारण घडतंय, विरोधाचं राजकारण घडतंय अयोध्येमध्ये। उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची आधी माफी मागावी अशी मागणी करत भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंग यांनी कडाडून विरोध केला। राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच अयोध्येत येऊ देणार अशी मागणी ब्रजभूषण यांनी केली आहे। दरम्यान राज ठाकरे हे उत्तर भारतीयांसाठी खलनायक असल्याची टीका ब्रजभूषण यांनी केली आहे, त्यामुळे आता राज ठाकरेंचा हा दौरा संघर्षमय होणार हे स्पष्ट आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विरोध होत असला तरी राज ठाकरेंचा हा दौरा घोषित झालेला आहे, त्यामुळे या दौऱ्याच्यामुळे हा सगळा वाद आणखी वाढणार असं दिसतंय। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत पण मनसेने मात्र अजूनपर्यंत याच्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे। राज ठाकरे याच्याबद्दल बोलतील असं सांगितलं जात आहे। त्यांची भूमिका ठाम जरी असली तरी साहेबांनी दौरा आपला जाहीर केलेला आहे, त्या दौऱ्याविषयी सुद्धा आमची आता चर्चा विनिमय होईल आणि त्याच्यानंतर मग साहेब बोलतील। ब्रजभूषण शरण सिंग जे काही खासदार आहेत ते खासदार त्यांची भावना जी काही व्यक्त करायची व्यक्त करत आहेत त्याच्यावरती मला असं वाटतं की पक्षप्रमुख म्हणून साहेब स्वतः बोलतीलच आणि ब्रजभूषण एकटे बोलत आहेत याचा अर्थ काही अख्खा उत्तर प्रदेश बोलतो अशातला भाग नाही किंवा अख्खा उत्तर प्रदेशमधली जी काही जनता आहे ती बोलते अशातला भाग नाही, पण ठीक आहे त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवलेली, आमचं काय म्हणणं नाही। टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते, त्यांनाही बोलता येते, सगळ्यांना बोलता येते, पण टोकाची भाषा कधी बोलायला पाहिजे त्याचाही विचार करावा लागतो। एखाद्या टोकाच्या भाषेमुळे जर कोणाचा फायदा होणार असेल तोटा होणार असेल हाही विचार करायला लागतो। एकदम टोकाची भूमिका अशी घेऊन चालत आहे, एक त्यांनी काय मारली पण मी वाचू मारणार नाही ना, मलाही विचार करावा लागतो। अयोध्या दौऱ्याला आता उत्तर प्रदेशच्या भाजप खासदारांकडून विरोध व्हायला लागल्याच्या नंतर या सगळ्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात। असं आहे की त्यांच्या विरोधाचं काय कारण आहे वगैरे हे मला माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही। माझं एक अतिशय स्पष्ट मत आहे, रामाच्या शरणामध्ये जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे। रामाच्या शरणात जाण्यापासून कोणालाही रोखण्याचं कारण नाही आहे, कोणालाही विरोध करण्याचं कारण नाही आहे, तथापि त्यांचा ग्रीव्हियन्स काय मला कल्पना नाही। राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आणि त्यानंतर आता शिवसेनेनं सुद्धा अयोध्या दौरा आयोजित केला,
आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत राज ठाकरेंच्या नंतर. त्यांनी सांगितलंय की आम्हाला रामराज्य आणायचंय आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही अयोध्येला जातोय असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं एकच म्हणणं आहे, अयोध्येचा संघर्ष जेव्हा सुरू होता तेव्हा शिवसेना तिथे गेलेली, स्वतः पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे गेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं कोर्टाने निकाल केला, कोर्टाच्या निकालामुळे अयोध्येचं मंदिरचं निर्माण सुरू झालं आहे. आता सगळा संघर्ष संपलेला आहे, आम्ही जे जात आहोत ते दर्शनासाठी जात आहोत, राजकारणासाठी जात नाही. अयोध्येला अयोध्या हे आमचे सती स्थान आहे, भक्ती स्थान आहे, तिथे जाऊन आशीर्वाद घेणार आहोत. ह्या महाराष्ट्राला जर पुढे घेऊन गेलं तर देश पुढे जाईल. भगवान श्री रामाचं दर्शन घेऊन आम्ही इथे महाराष्ट्रात देखील रामराज्य आणण्यासाठी, मग पाणी टंचाई जिथे असेल, विजेचं काही तुकडं असेल, तिथे भरून काढण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी आम्ही तिथे आशीर्वाद घेऊन. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरती सडकून टीका केली आहे. मला वाटतं देशामध्ये घटना आहे, कायदे आहेत, आणि आपल्या आवडत्या धार्मिक ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला, त्यामुळे ते स्टंटबाजी करून असं काही कोणाला थांबवता नाही येणार. आजपर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी अयोध्येला ज्या ज्या वेळेला गेले आणि राम मंदिराचे उभारणी करत असताना त्यांनी जे प्रयत्न केले त्याची टिंगल टवाळणी राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या द्वारे केली होती. आणि त्याच राज ठाकरेंना आता अयोध्येला जावं लागतं हा केवळ राजकीय स्वार्थापोटी ते चाललेलं आहे. भारतीय जनता पक्षाची सुपारी घ्यायची आणि हिंदुत्वाचा कुठेतरी नाटक करायचं हे ढोंगी हिंदुत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्या राज ठाकरेंना अयोध्येमध्ये विरोध होणार हे साहजिकच आहे. अजून असा काही योग आलेला नाही. मला महाराष्ट्र आणि देश समजून घेण्यासाठी मी अनेक ठिकाणी जात असते, त्याच्यामुळे अनेक चांगले खासदारांची भेट होते, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे देशामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सगळे केरळला जाणार आहोत. केरळला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग आहे त्याच्यानंतर. त्याच्यामुळे अशा गोष्टी सातत्याने वर्षभर आम्ही सगळेच खासदार एकमेकाच्या मतदारसंघात, बारामतीत मागच्या महिन्यामध्ये 12 खासदार आले होते देशामधले, तो एक अभ्यास दौरा होता. पुण्यातल्या मनसेमध्ये आता गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आलेली आहे, चव्हाट्यावर आलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं निमित्त ठरलं ते आज पुणे शहर मनसेच्या वतीनं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेणं. यावेळी मनसेमध्ये दोन गट असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे नेते बाबू वागसकर, बाळा शेगडे, प्रवक्ते हेमंत संभूस आदी पदाधिकारी निवेदन घेऊन अमिताभ गुप्ता यांना भेटले. त्यानंतर वसंत बोरे आणि त्यांचे पदाधिकारी यांनीही आयुक्तांची भेट घेतली, बातचीत केली. दोघेही वेगवेगळ्या मार्गाने पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर पडले. असं असलं तरी आपलं उद्दिष्ट पक्ष वाढवणं आणि पक्षाच्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून येतील हे पाहणं असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं. माननीय आयुक्तांना माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार पत्र द्यायचं होतं, ते पत्र शहराध्यक्षांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळी चर्चा पण त्यांच्याबरोबर झाली आहे, जी पूर्वीपासून झाली होती की डेसिबलच्या संदर्भामध्ये जे शासनाने नियम घालून दिले त्याची अंमलबजावणी करावी या बाबतीतच होतं. मला इकडे आल्यानंतर कळालं की त्या बाबतीमध्ये पत्र द्यायचं होतं. एकला चलोरे जरी असेल तरी तो पक्षातच आहे, पक्षाच्या बाहेर नाही. नाही असं काही नाही आहे, सगळे थोडं मी पहिल्यापासून एक गोष्ट सांगत आलो आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हा विचाराचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात, खळखळणारे असतात माझे पहिल्यापासून त्याचे, त्यातला मी एक खळखळणारा आहे. त्यामुळं माझा नेहमी वाट वेगळीच असती सुरुवातीपासून आजपर्यंत. आपण माझं उद्दिष्ट, माझं ध्येय धोरण हे पक्ष वाढवणं, पक्षाची जास्तीत जास्त जागा कशा निवडून येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करणं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांना रोखण्यात आलेलं होतं. त्यांना गाभाऱ्यात दर्शनासाठी जात असताना संभाजीराजांना अडवण्यात आलं. देवीच्या गाभाऱ्यात कलम 36 लागू असल्यानं प्रशासनानं अडवणूक केल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान काल 9 मे रोजी संध्याकाळी 9 वाजता संभाजीराजे छत्रपती यांना मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. दरम्यान देवीच्या मूर्तीजवळ भक्तांनी जाऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं गाभाऱ्यात कलम 36 लागू केलं आहे. त्यानुसार संभाजीराजेंना देवीच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला. या सर्व प्रकारानंतर संभाजीराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून झालेल्या प्रकाराबद्दल सुनावलं. दुसरीकडे या सर्व प्रकारामुळे तुळजापूर शहरातल्या मराठा क्रांती मोर्चाचे नेते चांगलेच आक्रमक झाले.
यावरून मंदिर व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. आणि मला आज घाबरता नाही, मी तुमच्या रक्षणाचा होतो आणि मला आज घाबरता नाही. मात्र या भवानीच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला या ठिकाणी मज्जाव केला जातो. जर छत्रपती राजांना मज्जाव केला जातो तर सर्वसामान्य माणसाची गोष्टच वेगळी, सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळतो. त्याकरता इथल्या व्यवस्थापकावर आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यावर इथल्या कडक कारवाई करण्यात यावी. हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज छत्रपती संभाजीराजे काल देवी दर्शनासाठी आले असता त्यांना गर्भगृहामध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्या व्यवस्थापकाचा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. छत्र उभा केलं अशा छत्रपतींना जर मज्जाव केला जातो बाबा है। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आक्रमकपणे आंदोलन उभारणारे संभाजीराजे छत्रपती यांची नवी दिशा काय हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडलेला आहे. कारण राज्यसभेचे खासदार असलेले संभाजीराजे छत्रपती लवकरच नवीन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. आज त्यांनी भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता 12 मे रोजी पुण्यात मेळाव्यात ते आपली ही भूमिका जाहीर करू शकतात. संभाजीराजे मोठी घोषणा करण्याची सुद्धा शक्यता आहे. राज्यसभेच्या खासदारकीची टर्म संपत असल्यानं संभाजीराजे आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आज सकाळीच संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर आता पुण्यात 12 मे रोजी मेळाव्यात ती आपली भूमिका जाहीर करतील असं कळत आहे. बारा तारखेला जे काय माझी भूमिका असेल ती स्पष्टपणाने सविस्तरपणाने मी 12 तारखेलाच बोलेन. आज भेटण्याचं कारण एवढंच होतं की मला स्वतःला असं वाटलं की ज्या देवेंद्रजींनी मला संधी दिली होती त्यांना आपण कुठेतरी आभार व्यक्त करू. आणि 6 वर्ष मला या कार्यक्रमात अनेक महाराष्ट्रात किंबहुना देशात मला फिरायला मिळालं, काम करायला मिळालं आणि छत्रपती याच्या घराण्यातल्या एक नात्याने म्हणून मी त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला आता मुंबई महानगरपालिकेने इंगा दाखवलाय. महानगरपालिकेनं आता त्यांना नोटीस बजावली आहे. राणा दाम्पत्याचं खारमधलं जे घर आहे ते अनधिकृत बांधकाम त्याच्यात करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. अनधिकृत बांधकामावर कारवाई का नको अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं नोटीसीतून ही विचारणा केली आहे. राणांना 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्याबद्दल राणा दाम्पत्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. खरं तर आतापर्यंत ज्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं त्या सगळ्यांवरती मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनं महापालिकेचं अस्त्र म्हणून वापर केला आणि आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की आतापर्यंत कोण होते जे रडारवर आले. सेनेशी पंगा घेतला, मुंबईत पाकव्याप्त काश्मीरची उपमा देऊन कंगना राणावतनं शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप केले. वांद्रे इथल्या कार्यालयाला नोटीस देण्यात आली. बघा, अनधिकृत बांधकामाचं पालिकेकडून तोडकाम करण्यात आलं, बुलडोझर लावला गेला. त्यानंतर कारवाई करण्यात आली ती नारायण राणेंवर. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर सातत्यानं हल्ला चढवत आहेत आणि त्यामुळे शिवसेनेनंही मग त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली आणि जुहूमधल्या अधीश बंगल्याला मुंबई महानगरपालिकेनं नोटीस दिली. CRZ उल्लंघन केल्याचा दावा या नोटीसीमध्ये करण्यात आला. मोहित भारतीय भाजपचे नेते यांनी संजय राऊत यांना सातत्यानं लक्ष्य केलं.
त्यांच्यावरती आरोप केले आणि त्यानंतर मग त्यांच्याही घराला मुंबई महानगरपालिकेनं नोटीस बजावली. अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं इंगा दाखवत खारमधल्या घराला नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली. खासदार नवनीत राणा लीलावती हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांचा MRI करत असतानाचे काही फोटो समोर आले, माध्यमांमध्ये व्हायरल झाले आणि त्या प्रकरणी आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्याच्यानंतर MRI सह विविध तपासण्या होत असताना फोटो काढण्यात आले होते. यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत लीलावती रुग्णालयाची पोलिसांच्या मध्ये तक्रार केली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे, FIR झाला पाहिजे असं मी सिनियर PIला आत्ता मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की त्या जितके दिवस राणा दाम्पत्य तिकडे होते तर त्या पूर्ण त्यांच्या मुवमेंट्स जे काय हॉस्पिटलमध्ये घडलं त्याचं पूर्ण CCTV फुटेज मागा. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही आहोत. आम्ही स्वतः गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि वेळ पडली तर चॅरिटी कमिशनरलाही, कारण सगळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स त्यांच्या परवानग्या, त्यांचं कार्यप्रणाली हे सगळं चॅरिटी कमिशनरकडे पण येतं. जिकडे जिकडे तक्रार करता येईल तिकडे तिकडे आम्ही तक्रार करणार. ज्या ज्या स्टाफनी तिथे त्या पद्धतीने पोझिशन दिले त्या खरं असं दिलं नाही पाहिजे म्हणून कालच आम्ही सांगितलं आहे की खालच्या स्टाफला तुम्ही रायटिंगमध्ये आता कडक शब्द ह्याच्यामध्ये HOD किंवा मॅनेजमेंटनी त्यांना सांगायला पाहिजे आणि त्यांना ह्याच्यानंतर तरी अशा गोष्टी घडताच कामा नये याची हे दिली पाहिजे. दरम्यान रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्ला चढवलेला आहे. मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला. लीलावतीमधल्या डॉक्टरांना धमक्या दिल्या जात आहेत, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून डॉक्टरांवर दबाव आणला जातोय असाही आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेचा अहंकार आलाय असाही आरोप रवी राणा यांनी केला. पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये टाकलं, ज्या महिलेला तुम्ही जेलमध्ये टाकलं, हनुमान चालीसा वाचली त्यामुळं, तर मला असं वाटतं की आज हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्ही तेच अरेरारी, तेच सत्तेचा दुरुपयोग, तोच सत्तेचा आतंक जर मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून तुम्ही मचून ठेवलेला आहे तर लक्षात ठेवा, हेच डॉक्टर अनेकांचे जीव वाचवतात, अनेकांना न्याय देतात आणि त्याच हॉस्पिटलमध्ये जे पेशंट इलाज करतात त्या डॉक्टर एवढा प्रेशर करता, BMC त्या लीलावतीला नोटीस देता. मला असं वाटते सत्तेचा अहंकार या मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला आहे आणि तो अहंकार या पूर्ण महाराष्ट्राची जनता मोडून काढेल हे लक्षात ठेवा. OBCंच्या राजकीय आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्टातून आल्याच्या नंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भातल्या तयारीला सुरुवात झालेली आहे. महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं आज आदेश जारी केले. 11 मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करा, तसंच 17 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रित अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिलेले आहेत. त्यामुळे आता निवडणुकांचा धडाका सुरू होणार हे जवळपास स्पष्ट दिसतंय. यानंतर बातमी आहे ती म्हणजे निवडणुकांच्या संदर्भातली. राज्यामध्ये आता ज्या मिनी विधानसभा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओळखल्या जातात त्या मिनी विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लवकरच होणार आहेत असं कळतं आहे. त्याचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टानं OBCंच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय दिल्याच्या नंतर आता महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर काही राज्यांमध्ये सुद्धा OBC आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनू लागला. OBC आरक्षणाचा मुद्दा निकाली निघू न शकल्यामुळे आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले होते. अशाच प्रकारचा मध्य प्रदेशच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मध्य प्रदेशनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला देखील OBC आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. या संदर्भात येत्या 2 आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले. पुढील सुनावणी आता 12 जुलै रोजी होणार आहे. म्हणजे ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आता OBCंचं राजकीय आरक्षण त्यांना मिळणार नाही ही बाब पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केली आहे.
आमच्यावर जे दोष देतात की महाराष्ट्राने काय केलं महाराष्ट्राने काय केलं, त्या सगळ्यांना आम्हाला विचारायचं आहे की मध्य प्रदेशने काय केलं, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांनी काय केलं, सगळ्या देशात तुम्ही इथून जर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी पाठवले नसते पहिल्यापासूनच. सुरुवातीला कोण गवळी गेले, नंतर काय राहुल वाघ, आता शेवटचे राहुल वाघ म्हणून बीजेपीचे चिटणीस, काय गरज होती, हा खेळ खेळायचे आणि त्याच्यामुळे संपूर्ण देश अडचणीत. संविधानाच्या आधारावर, कारण की आपण पाहिलं असेल की कोरोनामुळे आपल्या इथं निवडणुका होऊ शकल्या नाहीत, त्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये प्रशासक बसलं. नागपूर जिल्हा परिषदमध्ये कुठलंही कारण नसताना निवडणुका न घेणं, 2 वर्ष त्याला मुदतवाढ करणं, ते संविधानिक व्यवस्थेचा खून करण्याचं काम त्याकडं देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्याचा परिणाम, त्याचा वनवा मी मगाशी सांगितलं की पूर्ण देशामध्ये गेला. फक्त महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचं नुकसान झालं नाही, तर या देशाच्या ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कृतीमुळे झालेलं आहे आणि त्याचा परिणाम ओबीसी समाज भोगतो आहे. आता प्रश्न असा आहे की देशभरात साधारण 54% ओबीसी आहेत असं मत आहे, असं एकूण तर गणती सांगते. मंडळ आयोग जेव्हा आला त्यांनी त्या जवळजवळ 7,500 जाती पूर्ण भारतभर ओबीसी म्हणून मान्यता दिली होती. आता मला वाटतं की पक्षभिनिवेश बाजूला ठेवावा. महाराष्ट्रात आमचं सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचं सरकार आहे. आता हे सरकार कोणाचं आहे याच्यावरती काही, कोणाच्या चुका इम्पेरिकल डाटामध्ये कोणाच्या चुका हे काढण्यात काही अर्थ नाही, मार्ग काढायचा ना. दरम्यान राज्यातल्या मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजू शकतो आणि त्या दृष्टीने आता राज्य निवडणूक आयोगानं सुद्धा पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं आदेश जारी केलेत. 11 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचनाचं काम पूर्ण करा, तसंच 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिलेत. महानगरपालिका निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना 6 महिने किंवा 1 वर्ष झालेलं आहे त्यांची निवडणूक घेतली जाईल, तर नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. एकत्रित निवडणूक घेतल्यास निवडणूक आयोगावर तसंच शासकीय यंत्रणांवर ताण पडू शकतो, त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुरू असल्याचं कळत आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उदय, राज्य सरकारनं हर तऱ्हेचे प्रयत्न केले या निवडणुका पुढे ढकलण्याच्या संदर्भात, कधी कोरोनाचं कारण दिलं, कधी वेगवेगळी कारणं दिली, पण आता आज ज्या प्रकारे निवडणूक आयोगानं ॲक्शन घेतलेली आहे, अर्थ याचा असा आहे की निवडणुका होणार आता लवकर? राज्य सरकारने याआधी पॅन्डेमिक लॉ असल्यामुळे, आरोग्य विषयक आणीबाणीचं असल्यामुळे त्यांनी त्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याचं नियोजन केलं होतं आणि हे राष्ट्रीय स्तरावरती घेण्यात आलं होतं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये. आता जेव्हा पॅन्डेमिक लॉ उठवण्यात आलेला आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जो तो जाहीर करण्यासंदर्भात, त्यामुळे राज्य निवडणूक आयोग जे आहे ते आता ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे. त्यांनी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर एक महत्वाचं नियोजन म्हणजे राज्यामध्ये जवळपास 15 महानगरपालिकांच्या निवडणुका असणार आहेत, तसंच जिल्हा परिषदांच्या निवडणुका असणार आहे, एक भरगस्त असा निवडणुकांचा कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे सर्वच यंत्रणा पडू शकतो. त्याचबरोबर पावसाळ्याचा देखील एकूण मोसम जो आहे तो सुरू राहणार आहे, त्यामुळे यंत्रणेवरती अधिक ताण पडू नये यासाठी 2 टप्प्यांमध्ये महापालिका निवडणुका घेण्याचं नियोजन जे आहे ते करण्याची शक्यता आहे. सर्वात आधी ज्या निवडणुका प्रलंबित झालेल्या आहे, उदाहरणार्थ औरंगाबाद असेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका असेल, अशा ज्या महानगरपालिका आहेत ज्या 2 वर्ष झालेल्या अधिक प्रलंबित झालेल्या, त्यांच्या निवडणुका सर्वात आधी घ्याव्यात आणि उरलेल्या ज्या महानगरपालिका आहेत त्या दुसऱ्या टप्प्यात. त्यामुळे आता लवकरच बिगुल वाजू शकतो अशी शक्यता आहे. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.